आपण जो चॅप्टर सुरू था अकाउंटिंग फॉर ॲबॉप्शन आपलं बघतो आपण की अकाउंटिंग फॉर ॲब्झॉप्शन कंपन्यांचे सविलियन सुरू होतं यामध्ये आपण उदाहरणे आपले बघणं सुरू होतं तर आज आपण प्रॉब्लेम नंबर सेवन डिस्कस करूया प्रॉब्लेम दिलेला आपल्याला बलराम अँड कंपनी डिसाइडेड टू ॲब राम कंपनी लिमिटेड Uh, number one, it was decided that Balaram and company will take over all the assets and liabilities at book value. Second, it was agreed to pay six percent debentures at rupees 105 each to discharge 5% debentures of Ram Company Limited. Third, balram and company will issue 3 shares of rupees 10 each for every share of in Ram company limited of rupees 20 each and rupees 10 in cash balance sheet of ram company limited as on 31st december 2020 uh, <coughs> राम कंपनी लिमिट का बैलेंस शीट दिया है बैलेंस शीट देखते हैं। लाइबिलिटीज फोर फोर्टी सेवन थाउजेंड फाइव हंड्रेड शेयर ऑफ रुपीज़ ट्वेंटी ईच है नाइन लैख फिफ्टी थाउजेंड फाइव परसेंट डेबेंचर्स रुपीज़ हंड्रेड ईच टू लैख फोर्टी थाउजेंड रिजर्व थ्री लैख प्रॉफिट एंड लॉस अकाउंट नाइन्टी नाइन थाउजेंड क्रेडिटर्स वन लैख फिफ्टी थ्री थाउजन ठीक आहे उद रान कंपनी लिमिटेड की असेट्स गुडविल सेवन लैख बिल्डिंग्स थ्री लैख थर्टीन थाउजन प्लांट सिक्स्टी फोर थाउजन फर्नीचर सेवेंटीन थाउजन डेप्टर्स टू थाउजन ट्वेंटी टू लैख ट्वेंटी थाउजन स्टॉक नाईंटी थ्री थाउजंड इन्वेस्टमेंट्स टू लॅक नाईन्टी थ्री थाउजंड कॅश फोर्टी टू थाउजंड त्यानंतर आपण लायबिलिटीज आणि असेट साईडची बेरीज बघितलं तर दोन्ही साईडची बेरीज येतो सेवन्टीन लॅक फोर्टी टू थाउजंड त्यानंतर दिलं आपल्याला लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ राम कंपनी लिमिटेड केम टू रुपीज सिक्स थाउजंड विच इज पेड बाय बलराम अँड कंपनी अलँग विथ परचेस कन्सिडरेशन पास्ट द जर्नल एंट्री बुक्स ऑफ बौध द कंपनीज आणि यावरून आपल्याला दोन्ही कंपन्यांच्या पुस्तकामध्ये रोजगी दरमिती द्याव्याच्या तर बघतो आपण इथे की आपल्याला बलराम कंपनी लिमिटेड आणि राम कंपनी लिमिटेड दिलेला आहे बलराम कंपनी काय करतो बलराम कंपनी लिमिटेड डिसाइडेड टू ॲबोड राम कंपनी लिमिटेड त्यामुळे बघतो आपण की बलराम कंपनी काय करतो की राम कंपनीकडून व्यवसाय खरेदी करतो आणि व्यवसाय खरेदी करत असताना त्यांचं जे काय एग्रीमेंट झालं असेल जे काय करार झाला असेल ते करार दिलेला आपल्याला की फर्स्ट इट वॉज डिसाइडेड दॅट बलराम कंपनी लिमिटेड विल टेक अवर ऑल द असेट्स अँड लायब्ररीज ॲट बुक व्हॅल्यू बलराम कंपनी काय करतो की राम कंपनी लिमिटेडचं ऑल असेट्स अँड लायब्ररीज तो खरेदी करतो आणि कसं खरेदी करतो तो बुक अनुसार ठीक आहे त्यानंतर सेकंड दिले आपल्याला इट वॉज अग्रीड टू पे सिक्स पर्सेंट डेबेंचर्स एट रुपीज वन हंड्रेड फाईव्ह इच टू डिचार्ज फाईव्ह पर्सेंट डेबेंचर्स ऑफ राम कंपनी लिमिटेड तर बघतो आपण की राम कंपनी लिमिटेडचं बॅ बॅलन्सशीटमध्ये बघतो आपण की त्या कंपनीचं डेबेंचर्स होतं की फाईव्ह पर्सेंट डेबेंचर्स रुपीज हंड्रेड इच ते अमाऊंट आहे त्याचं टू लॅक फोर्टी थाउजंड आणि हे त्याचं बघतो की राम कंपनी लिमि लिमिटेडचं जे काय डेबेंचर्स आहेत ते डेबेंचर्स काय करतो की बलराम कंपनी ते डिस्चार्ज करतो आणि डिस्चार्ज करताना काय म्हटलं आहे की त्याचे जे फाय पर्सेंट डेबेंचर्स होते त्याला तो सिक्स पर्सेंट डेबेंचर्स आणि क किती प्रमाण तो पे करताय वन थाउजंड सॉरी वन हंड्रेड रुपीज प्रमाण तो डिस्चार्ज करून आलेला आहे त्यानंतर थर्ड दिलेला आहे बलराम एन कंपनी विल इश्यू थ्री शेअर अप रुपीज टेन इच फॉर एव्हरी शेअर इन राम कंपनी लिमिटेड आणि त्यानंतर बघतो आपण की बलराम कंपनी काय करताय की आपले तीन शेअर्स पर शेअर्स दहा रुपयेप्रमाणे असं तो राम कंपनी लिमिटेडच्या प्रत्येकी एक शेअरच्या मागे तो त्याला इश्यू करताय आणि कितीप्रमाणे अपरुपीज ट्वेंटी प्रमाणे अँड रुपीज टेन इन कॅश आणि काय करताय दहा रुपये प्रमाण तो कॅश देत आणि बघतो आपण की आपल्याला राम कंपनी लिमिटचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे आणि त्यानंतर बघतो आपण की या संवेलनामध्ये राम कंपनी लिमिटेड जी आहे तिला येणारा जो काय लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहे तो आहे रुपीज सिक्स थाउजंड आणि बघतो आपण हा जो जो खर्च आहे राम कंपनी लिमिटेडचं येणारा खर्च काय करतो की बलराम कंपनी पे करताय आहे आणि ते कुठे इन्क्लूड आहे अलॉंग विथ परचेस कन्सिडरेशन त्यामुळे आपण करू की याची जी एंट्री जी आहे कोणाच्या बुक्समध्ये करू आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकमध्ये करू आणि यावरून आपल्याला पाच द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बौद्ध दो कंपनीज दोन्ही कंपन्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोज नोंदी द्यावायचे आहेत दोन्ही कंपनी म्हटलं तर क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी त्यामुळे बलराम कंपनी लिमिटेड आणि राम कंपनी लिमिटेड या दोघांपैकी क्रेता कंपनी कोण आणि विक्रेता कंपनी कोण हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे त्यानंतरच आपण क्रेता कंपनीच्या पुस्तक आता म्हणजे इथे बघतो आपण की विक्रेता इथे राम कंपनी लिमिटेड आहे आणि बलराम हे काय तुमचं क्रेता कंपनी आहे त्यामुळे आपण राम कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण रोज कीर्द नोंदी करू विक्रेता कंपनी आहे दुसरं जे आहे तुमचं बलराम कंपनी लिमिटेड क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण रोज कीर्द नोंदी द्यायचं आहे प्रॉब्लेम सोप आहे की आपण या अगोदर आपल्याचं झालेलं आहे आपलं की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोज कीर्द नोंदी कसं केली जाते जवळपास दहा ते अकरा एंट्रेस्ट असतात येतात नॉर्मली ते आणि विक्रेता कमिटीच्या पुस्तकामध्ये रोजगी धरून आपण करतो ते ठीक आहे बादल तुला जे सांगितलेलं काम करायचं स्क्रीनशॉट हा म्हणजे माझा जो दिसतो तो त्या स्क्रीनशॉट घेशील आणि दुसरी विद्यार्थ्यांची लिस्ट दोन्ही पद्धतीने ठीक आहे हे झालं आपलं उदाहरण आपण उदाहरण समजून घेतलं आणि त्यानंतर आता आपल्याला काय विचारलंय की दोन्ही क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोजगी दंधी द्यावाच आहे त्यामुळे आपण प्रथम घेऊ जनरल एंट्री बुक्स ऑफ राम कंपनी लिमिटेड परंतु बघतो आपण की हे सर्व करीत असताना आपल्याला वर्किंग नोट करावा लागतो काय तर त्याचं किती आहे ते त्यामुळे सोल्युशन सोल्युशन कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन कसं करतो परचेस कन्सिडरेशन आपण असे टेकन ओवर लेस लायब्रिटीज टेकन ओवर ठीक आहे फॉर रॉम कंपनी लिमिटेड मग काय बघतो आपण की उदाहरणामध्ये बघतो आपण की बलराम कंपनी काय केलेलं आहे की राम ऑल असेट्स कंपनीज त्यांनी खरेदी केलेला आहे त्यामुळे आपण त्याचं परचेस कन्से राम कंपनी आपण परचेस कन्स्ट्रक्शन काढून घेऊ असेट टेकन ओव्हर लेस टेक ऑन ओव्हर असेट्स टेकऑन ओव्हर मग बघूया आपण यामध्ये बलराम कंपनी लिमिटेडने कुठली कुठली असेट त्यांनी खरेदी केलेली आहे तर बघतो आपण इथे की आपल्याला जे काय बॅलन्सशीट दिलेला आहे सर्वच बॅलन्स आपला बॅलन्सशीट दिलेला आहे त्यामध्ये दिसतो आपल्याला असेट्स असेसमेंट बघतो आपण की त्यांनी सर्वच असेट्स खरेदी केले आहे परंतु काय त्यामध्ये तुम्हाला गुडविल दिसतो आपल्याला सात सेवन लाख रुपीजचं तर तो गुडविल सोडून बाकी सर्व त्यांनी काय केलेलं आहे असेट त्यांनी खरेदी केलेला आहे त्यामुळे आपण एक्सपेक्ट गुडविल तर आपण ऑल असेट्सची आपण टोटल जर केली तर ते येतो टेन लॅक फोर्टी टू थाउजंड रुपीज टेन लॅक फोर्टी टू थाउजंड लेस लायबिलिटीज ओवर मग बघतो आपण किती कुठली लायब्रेरीज त्यांनी स्वीकारलेली आहे तर कुठली त्यांनी म्हटलं आहे की क्रेडिटर्स मग बघतो आपण त्याचे क्रेडिटर्स किती आहे रुपीज वन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड मायस जर केलं तर आपल्याला काय मिळेल त्याचं <coughs> नेट असेट नेट असेट्स आणि ती आहे मायनस जर केलं आपण टेन लॅक फोर्टी टू थाउजंड लेस लायबी जे आहे त्याचं वन लॅक फिफ्टी थ्री थाउजंड लेस केलं तर आपल्याला मिळतो एट एत लॅक एटी नाईन थाउजंड रुपीज एट एत लॅक एटी नाईन थाउजंड हे असेल त्याचं नेट असेट त्यानंतर बघतो आपण की आ, बलराम कंपनी लिमिटेड आ, राम कंपनी लिमिटेडचं असेट म्हणजे बिझनेस खरेदी केल्याबद्दल त्याला पिशी देऊन आलेला आहे तो तर पिशी दिसताना त्याचा मोड ऑफ पेमेंट त्यामुळे आपण मोड ऑफ पेमेंट कॅल्क्युलेट करून घेऊ ठीक आहे मोड ऑफ पेमेंट बलराम कंपनी ने राम कंपनी लिमिटेडला जे काय त्यांनी पीशी दिलाय तो कुठल्या स्वरूपात दिलेला आहे त्याचा आपण मोड ऑफ पेमेंट कॅल्क्युलेट करून घेऊ फर्स्ट काय म्हटलं त्यांनी येतं की बघतो आपण उदाहरणमध्ये त्यांनी राम कंपनी लिमिटेडचं ऑल असियटन लायब्रेल्स त्यांनी खरेदी केलेला आहे दुसरं जे आपल्याला दिलं होतं टर्म त्याचं की आ, राम कंप्लिमिटेडचं जे फाईव्ह पर्सेंट डेव्हेंचर्स होतं तो त्याला डिस्चार्ज करून आलेला आहे आणि डिस्चार्ज करत असताना बघतो आपण त्याला तो सिक्स पर्सेंट डेबेंचर्स आणि पर रुपीज वन हंड्रेड फाईव्ह प्रमाण तो इश्यू करत आहे त्यामुळे बघतो आपण की जेवढे काय त्याचं बलराम राम कंपनीचे होते टोटल तेवढाच तो नंबर त्याला इश्यू करताय फक्त काय बघतो आपण की डेबेंचर जे आहे ते त्याला काय वन वन हंड्रेड फाईव्ह रुपीज पर्यंत पे करून आलेला आहे त्यामुळे फर्स्ट फाईव्ह पर्सेंट डेबेंचर होल्डर्स ऑफ फाईव्ह पर्सेंट डेबेंचर होल्डर्स ऑफ <coughs> कुना है राम कंपनी लिमिटेड आर टू गेट आर टू गेट इक्वल नंबर्स इक्वल नंबर्स ऑफ सिक्स परसेंट डेबेंचर्स सिक्स पर्सेंट डेबेंचर्स इन कुणाच्या येते इन बलराम कंपनी लिमिटेड ठीक आहे मग बघतो आपण किती डेबेंचर्स डेबेंचर्स किती होते तर बघतो आपण इथे की टू थाउजंड फोर हंड्रेड नंबर ऑफ डेव्हेंचर्स आहेत आणि तो कितीप्रमाणे तो पे करताय वन हंड्रेड फाईव्ह प्रमाणे त्यामुळे टू थाउजंड फोर हंड्रेड डेव्हेंचर्स इन टू रुपीज वन हंड्रेड फाईव्ह एच मग याचं कॅल्क्युलेट करून घ्या ते अमाऊंट येतो टू लॅक फिफ्टी टू थाउजंड मग रुपीज टू लॅक फिफ्टी टू थाउजंड ठीक आहे त्यानंतर सेकंड दिलेला आहे शेअर्स तो इश्यू करून आलेला आहे शेअर तो कसं इश्यू करून आलेला आहे त्याच्या तीन शेअरच्या मागे बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या एक शेअरच्या मागे तो तीन शेअर्स तो इश्यू करून आलेला आहे त्यामुळे बघतो आपण की शेअर होल्डर्स ऑफ राम कंपनी लिमिटेड शेअर होल्डर्स ऑफ राम कंपनी लिमिटेड आर टू गेट are to get three shares three shares in Balaram Company Limited in Balaram Company Limited for every shares for every शेअर्स बघतो आपण की प्रत्येक एक शेअरच्या मागे बलराम कंपनीकडून त्याला तीन शेअर्स मिळून आलेले आहेत मग त्याचे आपण कॅल्क्युलेशन करू बघतो आपण की आ, राम कंपनी लिमिटेडचे एकूण शेअर्स किती आहेत तर आपल्याला दिलेलं आहे शीटमध्ये फोर्टी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड एक शेअरच्या मागे त्याला किती तीन शेअर्स मिळून आलेले आहेत त्यामुळे आपण टोटल नंबर्स ऑफ त्या राम कंपनी लिमिटेचे शेअर्स आहेत फोर्टी सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड इन टू थ्री असं टोटल किती वन लॅक फोर्टी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड हे झाले नंबर्स ऑफ शेअर्स तो इश्यू करत आहे त्याला म्हणजे बघतो आपण की राम कंपनी लिमिटेडचे फोर्टी सेवन थाउजंड फाय हंड्रेड शेअर्स आहेत आणि जेव्हा बलराम कंपनी काय करत आहे की, की राम कंपनी लिमिटेडच्या एक शेअरच्या मागे त्याला किती शेअर्स देतात तीन शेअर्स देतात त्यामुळे आपण काय केलं की टोटल नंबर ऑफ शेअर्स ऑफ राम कंपनी लिमिटेडचे बघतो आपण की फोर्टी सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड आहे त्याला एक शेअरच्या मागे त्याला तीन देतात त्यामुळे आपण काय करू इन्टू थ्री असं टोटल वन लॅक फोर्टी टू थाउजंड फायव्ह हंड्रेड शेअर्स तो त्याला इश्यू करत आणि बघतो आपण की पर शेअर्स कितीप्रमाणे आहे ॲट द रेट रुपीज टेन प्रमाणे ठीक आहे मग बघतो आपण की पर शेअर्स तो दहा रुपयेपर्यंत त्याला इश्यू करताय आणि टोटल शेअर्स किती इश्यू करता तो वन लॅक फोर्टी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड मग त्याचा आपण अमाऊंट काढू तर रुपीज मिळेल तुम्हाला फोर्टीन लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ठीक आहे आणि त्यानंतर दिलं होतं आपल्याला की टेन रुपीज तो काय करताय पर शेअर पर्यंत तो कॅश पे करताय त्यामुळे थर्ड कॅश कॅश मध्ये बघतो आपण की त्याला तो शेअर होल्डर्सला तो कॅश पे करताय आणि लिक्विडेशन सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्यामुळे आपण बघतो की नंबर वन फॉर पेमेंट ऑफ शेअर होल्डर्स फॉर पेमेंट ऑफ शेअर होल्डर्स काय म्हणतो की राम कंपनी लिमिटेड जेवढे काय त्याचे शेअर्स आहेत बघतो आपण इथे शेअर्स किती त्याचे फोर्टी सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड आणि तो काय करताय की पर शेअर्स टेन रुपीज पर्यंत कॅश पे करताय त्यामुळे आपण इन टू रुपीज टेन असं तो किती फोर लॅक रुपीज फोर लॅक सेवन्टी फाईव्ह थाउजंड कॅश पे करताय आणि त्यानंतर बघतो आपण की परत बघतो आपण की जे लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहे रुपीस सिक्स थाउजंड आणि तो कसा देता तो पीसी मध्ये समाविष्ट आहे ते अमाऊंट त्यामुळे बघतो आपण की सेकंड जे आहे सहा हजारची जे लिक्विडेशन एक्सपेन्सेस फॉर लिक्विडेशन एक्सपेन्सेस फॉर लिक्विडेशन एक्सपेन्सेस आणि ते किती करता येतो सहा हजार, हजार रुपये तो पे करता आणि हे सहा हजार रुपये कुठे त्याच्या पीसी मध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे टोटल कॅश जो आहे बघतो आपण की फोर लॅक सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड प्लस सिक्स थाउजंड असं टोटल तर फोर लॅक एटी वन थाउजंड रुपीज फोर लॅक एटी वन थाउजंड असं टोटल कॅश तो का करताय कॅश पे करताय अशा पद्धतीने बघतो आपण की डेबेंचर्स डेबेंचर्स होल्डर्सला तो टू लॅक फिफ्टी फिफ्टी टू थाउजंड डेबेंचरच्या स्वरूपात तो पे करताय त्यानंतर बघतो आपण की शेअरच्या स्वरूपामध्ये बघतो आपण की फोर्टीन लॅक फिफ्टी थाउजंड रुपीज तो पे करताय आणि कॅशच्या स्वरूपात टोटल फोर लॅक एटी वन थाउजंड तो असं तो पे करताय म्हणजे ते बघतो आपण की तिन्ही स्वरूपामध्ये दिसतो आपल्याला डेव्हेंचरच्या स्वरूपात आहे शेअरच्या स्वरूपात आहे आणि कॅशच्या स्वरूपात मग ते घालचं आपण काय करू टोटल त्याचं टोटल पीसी किती आहे ते तर टोटल पीसी तो ट्वेंटी वन रुपीज ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड हे असेल त्याचं परचेस कन्सिडरेशन मग बघतो आपण की आपण दोन्ही अमाऊंट इथे काढलेले आहेत बघतो आपण इथे या कंपनी कंपनीचं आपण नेट असेट काढलो होतं नेट असेट्स ते होतं नेट असेट्स एट एत लॅक एटी नाईन थाउजंड आणि त्याचं पी सी आहे किती आहे ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड ठीक आहे तर दोघांचं जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर काय दिसतो आपल्याला इथे की नेट असेटपेक्षा त्यांनी पी सी ही जास्त पे केलेला आहे याचा अर्थ काय होतो की जेव्हा बघतो आपण की नेट असेटपेक्षा जर त्याचं पी सी जास्त असेल तर आपल्याला काय मिळतो गुडविल आहे आहे नाही आणि नेट असेटपेक्षा जर पीसीज आपली जर कमी असेल तर आपल्याला मिळतो कॅपिटल रिझर्व तर इथे बघतो आपण की नेट असेट जे आहे एट लॅक एटी नाईन थाउजंड आणि त्याचं जा पी सी जे आहे परचेस कन्स्ट्रक्शन ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड त्यामुळे बघतो आपण की नेट असेट पेक्षा त्याचं पी चे अमाऊंट जास्त असल्यामुळे आपल्याला इथे मिळतो गुडविल ठीक आहे मग त्यानंतर आपण गुडविल कॅल्क्युलेट करून घेऊ परस कन्सिडरेशन इज हायर दैन पर कंसिडरेशन इज हायर दैन कसे पेक्षा ठीक आहे मग काय मिळेल आपल्याला देअर फॉर गुड विल इजिकल टू पीसी सी परचेस कन्सिडरेशन मायनस नेट असेट्स ठीक आहे मग बघतो आपण इथे ही परचेस कन्सिटेशन तुमचं आहे ट्वेंटी वन लॅक फिफ्टी एट थाउजंड लेस नेट असेट्स आहे एट लॅक एटी नाईन थाउजंड हे जर माइनस केलं आपण तर आपल्याला मिळेल गुडविल आणि ते गुडविल आहे ट्वेल लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड हे असेल त्याचं गुडविल ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे हे झालं आपलं वर्किंग नोट आणि आपल्याला मेन तो प्रॉब्लेममध्ये विचारलेला आहे की पाच द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बोथ द कंपनीज म्हणजे विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आणि क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपल्याला रोज किर्दनंदी द्याव्याच्या आहे त्यामुळे बघतो आपण की जो काय प्रॉब्लेम दिला आपल्याला दिलेला आहे त्याचं जे काय ट्रान्जे काय ट्रान्झॅक्शन असेल त्या ट्रान्झॅक्शननुसार बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण रोज किर्द करू आणि क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोज किर्दन करून घेऊ